औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते व सूचना देण्यात येते की तीस एप्रिल पावे पावेतो लॉकडाऊनच्या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्याचं सर्वांनी अतिशय शिस्तीने आणि सक्तीने पालन करायचं आहे याच्यामध्ये ज्याच्या कोणाकडून पालन करण्यामध्ये हयगय होईल त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो व न्यायालयातून देखील त्यांना शिक्षा होऊ शकते आपले रेकॉर्ड त्या माध्यमातून खराब होऊ शकते याची सर्वांनी जाणीव ठेवावी हा लॉकडाऊन किंवा करोनासारख्या संसर्गजन्य आजारापासून वाचण्यासाठी हा जो सर्वांचा प्रयत्न चालला आहे हा आपल्यासाठी आहे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आहे त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचा त्याला कंपल्शन किंवा त्याच्याकडे निगेटिव्हली न पाहता हे स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी आपण करत आहोत ही भावना सर्वांनी आपल्या मनामध्ये ठेवावी सर्वांनी याबाबत पॉझिटिव्ह राहावे घराबाहेर भाजीपाला फळे अन्नधान्य दूध औषधे या कारणासाठी बाहेर पडायचे असेल तर कृपया ह्याचे अतिशय चोख नियोजन आपण करावे आठवड्यातून एकदाच जाऊन आपण सर्व सामान आणू शकतो का किंवा आपण आपली गल्ली आहे आपलं जो शेजार पाजार आहे त्यांचे एकत्रित एक आपण सामान आणू का। ला ला शकतो का अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टींकडे पाहायचं आहे आपल्याला पाहावं लागेल जेणेकरून घरातून कमीत कमी आपण बाहेर पडू शकतो स्वतःचं संरक्षण करू शकतो व आपल्या घरातल्या परिवाराचं देखील संरक्षण करू शकतो इथून पुढे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून साधारण चार ते सहा फुटाचे अंतर ठेवून बोलणे त्याच पद्धतीने एकमेकांशी सतत राहणे फक्त तीस एप्रिल नाही तर इथून पुढे देखील आपल्याला सोशल डिस्टन्सिंगबद्दल विशेष सावधानी बाळगायची आहे तिसरी सूचना आहे की सर्वांनी मास्कचा वापर हा अनिवार्य आपण केलेला आहे स्वच्छ साधा सुती मास्क देखील आपण घरी बनवू शकतो परंतु लिक्विड साबणामध्ये गरम पाण्यामध्ये त्याची जास्तीत जास्त काळजी घेणे स्वच्छता करणे रोज तो धुणे आणि घरातल्या सर्वांना मास्कचे नियोजन करणे अशा पद्धतीने आपण आपापले व आपल्या परिवाराचे सुरक्षिततेसाठी नियोजन करायचे आहे ज्यांना नोकरीसाठी कामासाठी बाहेर पडावं लागतं त्यांनी घरात येताना ज्या आपल्याला मिनिस्ट्री ऑफ हेल्थकडून ज्या सूचना मिळालेल्या आहेत आरोग्य मंत्रालयाकडून ज्या सूचना मिळालेल्या आहेत की आपले चावी पर्स डायरी आपले शूज हे सर्व बाहेर ठेवावे त्याला सॅनिटाईज करावे अल्कोहोल सॅनिटायझरने सॅनिटाईज करावे व सरळ घरात जाऊन अंघोळ करून कपडे गरम पाण्यात भिजवून मगच घरातील लहान मुलांना जवळ घ्यावे किंवा त्यांच्याशी बोलावे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आतापर्यंत आपण करत नव्हतो पण इथून पुढे आपल्याला एक समाज म्हणून आपल्याला त्या आपल्या स्वतःच्या सुरक्षितेसाठी कराव्या लागणार आहेत त्यामुळे कृपया त्या सर्वांनी कराव्यात लॉकडाऊनच्या काळामध्ये जगभरामध्ये महिलांवर आणि विशेषत लहान मुलांवर कौटुंबिक हिंसाचार किंवा ज्याला आपण चाइल्ड अब्यूज म्हणतो या पद्धतीच्या गोष्टी होण्याचं प्रमाण हे वाढलेलं असतं जगभरातला तो अनुभव आहे त्याला टॅकल करण्यासाठी आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठी लहान मुलांचा गैरवापर टाळण्यासाठी आपण मी सगळ्यांना सक्त सूचना देते की आपण आपल्या घरातला रक्षक बनायचं आहे आपल्या घरातील महिला स्त्रिया यांना हीनतेची अपमानाची वागणूक द्यायची नाही कुठल्याही पद्धतीने घरामधलं वातावरण खराब होईल किंवा उ उंच उ घरामधली उंच नीच करणे अशा पद्धतीच्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत आपल्या घरातली व आपल्या सभोवतालची सर्व लहान मुळे ही लैंगिक हिंसाचारापासून सुरक्षित राहतील यासाठी आपण आपले डोळे कान उघडे ठेवायचे आहेत आपल्या मुलांना देखील चांगला स्पर्श व वा वाईट स्पर्श याबाबत माहिती द्यायची आहे जर महिलांना कुठल्याही प्रकारचा कौटुंबिक अथवा लैंगिक हिंसाचार घरामध्ये सहन करावा लागत असेल तर त्यांनी आम्हाला पुढील हेल्पलाईनवर कधीही संपर्क साधावा आमचे नंबर्स पुढील प्रमाणे आहेत झिरो दोनशे चाळीस दोन टू थ्री एट वन सिक्स डबल थ्री पुन्हा सांगते झिरो टू फोर झिरो टू थ्री एट वन सिक्स डबल थ्री किंवा डबल नाईन टू थ्री सेवन एट सेवन एट एट सेवन नाईन थ्री सेवन टू वन टू थ्री ट्रिपल फाईव्ह डबल सेवन सिक्स एट नाईन थ्री डबल टू डबल टू महिला लहान मुले वृद्ध नागरिक यांना कोणीही कुठल्याही प्रकारे घरामध्ये लॉकडाऊनचा किंवा इतर गोष्टींचा गैरफायदा घेऊन अपमानजनक वागणूक देत असेल किंवा त्यांना हिडीस करत असेल किंवा त्यांना त्रास देत असेल लैंगिक कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्यांनी इमिजिएटली या बाबतीमध्ये आम्हाला अवगत करायचे आहे तिथे इमिजिएटली आपल्याला पोलीस स्टेशनची व्हेहीकल अथवा इतर पद्धतीने आपण मदत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वांना पुन्हा ही सूचना आहे की डॉक्टरांना नर्सेसना पोलिसांना आणि संपूर्ण यंत्रणा जी आपल्या सुरक्षेसाठी झटते आहे त्यांना सहकार्य करा कारण ते आपल्या भल्यासाठी आहे कृपया अननेसेसरी एकमेकांची वाद घालणे टाळा घरा घराबाहेर पडणे टाळा घरातील गोष्टींचे नियोजन करा ज्यायोगे आपल्याला घरातून बाहेर पडणे टाळता येईल सर्वांनी सुरक्षित राहा आमच्या ज्या हेल्पलाईन्स आहेत किंवा आमचं ईमेल असेल औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीसचे अँड्रॉइड मोबाईल फोनवरचे ॲप आहे याचा वापर करून आपण आपली तक्रार आमच्याकडे दाखल करू शकतात आमची वेबसाईट देखील गुगलवर आहे त्यामुळे सर्व पद्धतीने आपण आम्हाला संपर्क गाठू शकतात आपल्याकडे जर संशयास्पद काही माहिती असेल किंवा आपल्याला आम्हाला काही कळवायचे असेल तर या सर्व कम्युनिकेशन चॅनलचा आपण निर्धास्तपणे निर्धोकपणे वापर करू शकतात सगळ्यांनी सुरक्षित राहावं हीच औरंगाबाद जिल्हा पोलीस प्रशासनाची आपणा सर्वांना सूचना असेल जय हिंद